पण मला असं वाटतं या गोष्टीचा मला खरोखर मनापासनं अभिमान आहे की आपलं सरकार आल्याबरोबर ओबीसींच राजकीय आरक्षण आपण बहाल करू शकलो मगाशी चंद्रशेखर बावनकुळेंनी या ओबीसी राजकीय आरक्षणाचा सगळा इतिहास आपल्यापुढे मांडला आणि खरंय इच्छाशक्तीचा अभाव होता मी असं म्हणणार नाही त्या सरकारमध्येही काही मंत्री असे होते की ज्यांना हे वाटत होतं की काही झालं तरी ओबीसीचं राजकीय आरक्षण आलं पाहिजे पण त्याच वेळी काही पॉवरफुल मंत्री असे होते की ज्यांना कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण येऊ द्यायचं नव्हतं आणि मग ज्या गोष्टी चार महिन्यात झाल्या त्या अडीच वर्षात का झाल्या नाहीत ज्या गोष्टी वीस दिवसात आपण करू शकलो पंधरा दिवसात आपण करू शकलो त्या गोष्टी अडीच वर्षात का झाल्या नाहीत याचं कारण इच्छाशक्तीचा अभाव होता मला आठवतं की प्रत्येक वेळी म्हणजे पाच मार्च दोन हजार वीस ला मी हेच सांगितलं होतं की डेडिकेटेड आयोग तयार करून इम्पेरिकल डेटा जमा करायचा आहे सेन्सस डेटा नाही पण दीड वर्ष केंद्र सरकार देत नाही केंद्र सरकार देत नाही शेवटी कोर्टाने सांगितलं बाबा ते केंद्राचा सेन्सस डेटा नाही आम्हाला एम्पेरिकल डेटा पाहिजे आणि तो डेडिकेटेड आयोगाने जमा केलेला म्हणजे हे जर त्या त्यावेळी तीन चार बैठकांमध्ये याची सगळी सिस्टीम ही मी समजून सांगितली सरकारने केली नाही हीच परिस्थिती मध्य प्रदेशमध्ये आली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांचं मी अभिनंदन करेन ही परिस्थिती आल्याबरोबर मी त्यांना एक नोट पाठवली की आमच्या इकडे घडलाय ही त्याची सिस्टीम आहे मी याचा अभ्यास केलाय त्यांनी तात्काळ डेडिकेटेड आयोग तयार केला तो आयोग तयार करून त्याचा अहवाल घेतला तो अहवाल सुप्रीम कोर्टात नेला अहवाल मंजूर करून टाकला तीन महिन्यामध्ये त्यांनी सगळं काम केलं आणि आम्ही आपलं अडीच वर्ष भजन करत होतो हरी हरी म्हणत होतो पण आम्ही काहीही करू शकलो नाही आणि म्हणून मी इच्छाशक्ती नव्हती आज इच्छाशक्ती असलेलं सरकार आल्याबरोबर आपण अहवाल मिळवला सर्वोच्च न्यायालयात सादर केला तो आपण त्याच्यावर जे काही समोरच्यांचं म्हणणं होतं ते म्हणणं मांडण्याची त्यांना संधी त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिली आणि श्री तुषार मेहता जे देशाचे सॉलिसिटर जनरल आहेत मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघे त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांना सांगितलं की मध्य प्रदेशची केस तुम्ही त्या ठिकाणी लढला होता त्यामुळे तुम्ही आमची केस लढली पाहिजे त्यांनी ते मान्य केलं ते होते सिनियर काउन्सिल नाफरे साहेब होते अनेक लोक होते मी सगळ्यांची नावाज घेणार मी मी आधी घेतली आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे बाजू मांडून वीस तारखेला आपल्या पदरी त्यांनी हे आरक्षण या ठिकाणी पाडून दिलं आता हे आहे की तीन चार जिल्ह्यांचा प्रश्न अजून आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडू नका सांगितलं आहे पण नंदुरबारसारखा जिल्हा आहे जिथे एस सी एस टीची लोकसंख्या सहासष्ट टक्के आहे आणि ती सहासष्ट टक्के असल्यामुळे त्या ठिकाणी पन्नास टक्क्याच्यात ओबीसी करता जागा उडत नाही याकरता विधी तज्ज्ञांचे मतं घेऊन त्यात काय मार्ग काढता येईल ते आपण बघू शेवटी रिप्रेझेंटेशन पाहिजे रिप्रेझेंटेशन जर नसेल तर कुठला ना कुठला मार्ग हा त्या ठिकाणी आपल्याला काढावा लागेल पण बहुतांश जिल्ह्यांमध्ये मात्र आज आता अतिशय चांगल्या प्रकारे हे ओबीसीचं राजकीय आरक्षण या ठिकाणी लागू झालंय आणि मला हा विश्वास आहे की आता येत्या काळामधल्या सगळ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहित या ठिकाणी होतील एवढंच नाही तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आपण काही निर्णय घेतले हायकोर्टात जिंकलो पण गेल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा मुद्दा पाडला आणि आपल्याला पुन्हा झिरोवर आणलं आज त्याही संदर्भात येत्या काळामध्ये आरक्षणाची लढाई लांब आहे ती जी काही लढायची आहे ती तर लढूच त्याचे सगळे कायदेशीर मार्ग पाहू पण तोपर्यंत ज्या योजना आपण सुरू केल्या होत्या मी आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींशी बोललो आणि मी त्यांना सांगितलं की ज्या योजना आपण सुरू केल्या होत्या त्याही योजना या सरकारने बंद केल्या आहेत त्या सगळ्या योजना पुन्हा आपण सुरू केल्या पाहिजेत त्या योजना आपण सुरू करू आमचे बारा बलुतेदार आहेत त्यांच्याकरता आपण योजना सुरू करणार आहोत आमचे आज ओपन वर्गातले लोक आहेत त्यांचीही अपेक्षा आहे त्या ओपन वर्गातल्या लोकांकरता अमृतसारखी एक योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली होती जी या सरकारने फक्त कागदोपत्री ठेवली तीही आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि अर्थातच आपला अजेंडाच गरीब कल्याणाचा आहे मागासवर्गीय असतील शेड्यूल ट्राईब असतील यांच्या योजना इफेक्टिव्हली राबवून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्या ठिकाणी पोचण्याचं काम हे आपलं नवं सरकार हे निश्चितपणे या ठिकाणी करेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून खर तर मी आज या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की नवीन सरकार आलं आहे पण आपल्यासमोर निश्चितपणे आव्हानं देखील मोठी आहेत आता नुकतंच अतिवृष्टी झाली काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झाला त्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत द्यावी लागेल तात्काळ तिथले पंचनामे करायला आम्ही सांगितलं मी स्वतः गेलो काही ठिकाणी मुख्यमंत्री गेले तिथली परिस्थिती आम्ही समजून घेतली आणि आता ज्या प्रकारे राणा जगजित सिंगजींनी सांगितलं की सरकारने लक्ष घातलं तर परिणाम होऊ शकतो सरकारनेच लक्ष घातलं नाही म्हणजे आपल्या काळामध्ये पंधरा सोळा हजार कोटी रुपयाचा विमा आपण मिळवून दिला आणि इथे मात्र पाच सात आठ हजार कोटी रुपयाचा फायदा हा विमा कंपन्यांना मागच्या सरकारने मिळवून दिला कारण सरकारचं लक्षच नव्हतं त्या ठिकाणी काय चाललंय कोणाला माहिती नव्हतं त्यामुळे त्या शेतकऱ्याला देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मेहनत करावी लागेल त्यांच्याकरता देखील आपल्याला काम करावं लागेल